डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेच्या 22 एप्रिलच्या भागात विक्रांत मायराच्या घरी जातो. मायरा विक्रांतला फळं ऑफर करते. विक्रांत तिच्या टेबलवर ठेवलेला पेपरवेट पाहतो आणि त्याला हा पेपरवेट त्याने मायराला दिल्याची आठवण होते. मायरा त्याला त्याने दिलेले सर्व गिफ्ट जपून ठेवल्याचं सांगते. विक्रांत मायराच्या घरीच राहतो. इकडे ईशाला स्केचवरील बाईविषयी विचार करून झोप येत नसते. ती तिचा शोध घ्यायचं ठरवते. ती रुपालीला घेऊन जोगतीनिकडे जाते आणि तिला स्केच दाखवते. तू या बाईला ओळखतेस का असं तिला विचारते. ही बाई मला परातीत दिसल्याचं ईशा जोगतीनीला सांगते. तेव्हा जोगतीन मी या बाईला ओळखत नाही असं सांगते. प्रत्येकाचं कर्म वेगळं असतं आणि फक्त ते त्यालाच दिसतं असं जोगतीन ईशाला सांगते. ईशा थोडी निराश होते, मात्र ती नंतर जालिंदरला विचारायचं ठरवते. ती जालिंदरला फोन करते पण जालिंदर तिच्यावर चिडतो. झेंडेंचा माणूस ईशावर पाळत ठेवून असतो. तो ही गोष्ट झेंडेंना सांगतो. झेंडे मायराच्या घरी येऊन ईशा जालिंदरच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं विक्रांतला सांगतात. मात्र विक्रांत त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. तेव्हा ते पुरावा आणून दाखवतील असं विक्रांतला सांगतात. या मालिकेच्या आगामी भागात ईशाच्या मोबाईलचे डिटेल्स झेंडे विक्रांतला आणून देतात. त्यात ईशाने जालिंदरला दोनदा कॉन्टॅक्ट केल्याचं त्यांना दिसतं. विक्रांत त्याचा जाब ईशाला विचारतो. ईशा विक्रांतला खरं सांगणार का? ईशाचा विश्वास जिंकण्यासाठी विक्रांत काय करणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार संध्याकाळी 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. डाउनलोड द Z5 ऍप नाउ.